सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, काल इवनिंगच्या बॅच मध्ये आपण एक्सरसाइज 1.3 ही आपण एंड केली आहे. आजपासून आपण न्यू एक्सरसाइज स्टार्ट करत आहोत, एक्सरसाइज 1.4. खूपच इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे आणि मेन म्हणजे एकदम इजी एक्सरसाइज आहे. आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या पण व्हॅल्यू गिव्हन राहत होत्या, तुम्हाला फक्त एक व्हॅल्यू गिव्हन राहत होती, बट या एक्सरसाइज पासून तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दोन व्हॅल्यू गिव्हन राहणार, एक राहणार एक्स आणि एक राहणार वाय. एक्स पण गिव्हन राहणार आणि वाय पण गिव्हन राहणार. तर एक्स सोबत जर टी असला आणि वाय सोबत सुद्धा टी असला तर तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करावं लागणार. एक्स सोबत आणि वाय सोबत जर थीटा असला तर तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा करावा लागणार आहे. होऊ शकते मी सांगताना तुमच्या एवढं लक्षात नसेल, येत मी डायरेक्ट तुम्हाला प्रॉब्लेम घेऊन आयडिया देतो. बघा, एक्झाम्पल असं येऊ शकते, इफ एक्स इक्वल टू साइन थीटा अँड वाय इक्वल टू कॉस थीटा. एक्स इक्वल टू साइन थीटा, वाय इक्वल टू, प्रॉब्लेम कसंही विचारो, फाइंड काय म्हणणार आहे तुम्हाला, डीवाय बाय डीएक्स. काय फाइंड करायला लावणार, डीवाय बाय डीएक्स. आता याचं सोल्युशन कसं करू बघा. सोल्युशन एक्स इक्वल टू काय गिवन आहे, ते साइन थीटा. प्रॉब्लेम थीटाच्या फॉर्म मध्ये आहे, प्रॉब्लेम कशाच्या फॉर्म मध्ये आहे, थीटा. मग याला लिहिणार मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार मी, थीटा. तर एक्स काय होणार, डीएक्स अपॉन डी थीटा. विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे ना, तर डीएक्स अपॉन डी थीटा. साइन थीटाचे डेरिव्हेटिव्ह, फिनिश प्रॉब्लेम. समजलं? पुढं वाय इक्वल टू काय आहे, कॉस थीटा. वाय इक्वल टू कॉस थीटा, वाय सुद्धा कोणाच्या फॉर्मॅट मध्ये आहे, थीटा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, डीवाय बाय डी थीटा. कॉस थीटा काय होईल, मायनस साइन थीटा. कॉस थीटा मायनस साइन थीटा. क्लिअर? नाउ तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, डीवाय बाय. तर डीवाय म्हणजे आधी डीवाय ची टर्म, डीवाय ची टर्म कोणती आहे, डीवाय बाय डी थीटा. डीएक्स म्हणजे डीएक्स वाली टर्म, डीएक्स ची टर्म, डीएक्स बाय. पहा ना तुम्ही, डी थीटा आला बराबर डीवाय बाय डीएक्स. तर डीवाय बाय डीएक्स म्हणजेच काय लिहायचं, डीवाय म्हणजे डीवाय बाय डी थीटा, डीएक्स म्हणजे डीएक्स बाय डी थीटा. आता व्हॅल्यू पुट करा, डीवाय बाय डी थीटाची व्हॅल्यू, डीएक्स बाय डी थीटाची व्हॅल्यू कॉस थीटा. मायनस साइन जच्या तशी, साइन अपॉन कॉस. झालं प्रॉब्लेम. म्हणजे जी तुमची थर्ड एक्झरसाइज होती ना, त्याच्यापेक्षा इझी प्रॉब्लेम राहणार आहे. फक्त डिफरन्शिएट कितीदा करायचा आहे, दोनदा. एक्सला सेपरेट, वायला सेपरेट. एक्स जर विथ रिस्पेक्ट टू थीटा असला तर त्याला विथ रिस्पेक्ट टू थीटा करा. एक्स जर विथ रिस्पेक्ट टू टी असला तर त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करा, टी. दोनच टर्म येणार, एक तर थीटा येणार किंवा टी येणार. काय बोललो मी, थीटा किंवा, इज दॅट क्लिअर? येस. हे लिहायचं नाही आहे, हे फक्त मी तुम्हाला सांगितलं का अशा प्रकारे प्रॉब्लेम राहणार आहे. समजत आहे, क्लिअर आहे? चला लिहा नेक्स्ट. आता हेडिंग टाका तुम्ही, एक्सरसाइज 1.4. टाकलं हेडिंग एक्सरसाइज 1.4. ओके, लिहा फर्स्ट प्रॉब्लेम. फाइंड डीवाय बाय डीएक्स इफ, फाइंड डीवाय बाय डीएक्स इफ एक्स इक्वल टू
x इक्वल टू ए टी स्क्वेअर एंड y इक्वल टू टॉइस ए टी. y इक्वल टू काय टॉइस ए टी. आता बोर्ड कडे लक्ष द्याल. फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला dy बाय dx काय फाइंड करायचं आहे सोल्यूशन. सी हियर केअरफुली हा जो x आहे हा विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे का विथ रिस्पेक्ट टू टी आहे. कन्फर्म विथ रिस्पेक्ट टू काय आहे टी. तर याला आपण डिफरन्शिएट करताना काय लिहू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. काय लिहिलं मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. तर एक्स काय होणार डी एक्स बाय डी टी. एक्स काय होणार इक्वल टू डिफरन्शिएट फक्त कोणाला करायचं आहे मला टीला. कोणाला मग टीला करायचं आहे. तर ए काय झाला कॉन्स्टंट. ए काय झाला तर ए बाहेर होणार का ए च झिरो होणार. का बरं बाहेर कारण त्याच्या सोबत काय आहे टी. मग ए ला आपण बाहेर काढू इन टू एक्स रेस टू एन लागणार. कोणता फॉर्म्युला एक्स रेस टू काय असतो एक्स रेस टू एन एन इन टू एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन. तर हा काय होणार टी टू टी टू मायनस वन. जसं आपण चेक करत होतो एक्स म्हणजे एक्स आहे का चेक करत होतो तसे इथं विथ रिस्पेक्ट टू काय आहे टी. तर काय चेक करा लागत जाईल टी म्हणजे टी आहे का. आलं काय लक्षात. तर बरोबर आहे ना टी रेस टू एनच लागला ना. समजलं का फिनिश. सो डी एक्स बाय डी टी टू ए टू मायनस वन वन. तर आन्सर किती टू ए टी. इज दॅट क्लिअर नो डाऊट. नेक्स्ट वाय इक्वल टू किती आहे रे टॉइस ए टी. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वाय चं डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी टी. टू ए काय झाला कॉन्स्टंट. तर टू ए बाहेर जाणार. टी चं डेरिव्हेटिव्ह सो टू ए इंटू वन डी एक्स बाय डी टी पण भेटला डीवाय बाय डी टी पण भेटला. नाव फाइंड आउट काय करायचं आहे मला डीवाय बाय. तर डीवाय म्हणजे आधी डीवाय ची टर्म लिहा. डीवाय म्हणजे काय होणार डीवाय बाय डी टी. डी एक्स म्हणजे डीवाय बाय डी टी ची टर्म टॉइस ए. डीवाय बाय डी टी ची टर्म आणि डी एक्स बाय डी टी ची टर्म टॉइस ए टी. टॉइस ए टॉइस ए. सो डीवाय बाय डी एक्स चा फायनल आन्सर. फिनिश द प्रॉब्लेम राईट डाऊन. फाइंड डीवाय बाय डी एक्स. फाइंड डीवाय बाय डी एक्स इफ एक्स इक्वल टू साइन थीटा एंड वाय इक्वल टू टेन थीटा. एक्स इक्वल टू साइन थीटा एंड वाय इक्वल टू काय लिहिलं आपण टेन थीटा. चला बोर्ड कडे लक्ष द्या केअरफुली. एक्स इक्वल टू काय लिहिलंय आपण साइन. सी हियर सोल्यूशन मध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय येणार रे थीटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू तर एक्स चं काय होणार डी एक्स बाय डी थीटा. सांगा बरं साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह. साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह फिनिश. यस ऑर नो. वाय इक्वल टू काय आहे टॅन थीटा.
डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, वाई चे डेरिवेटिव डीवाय बाय डी थीटा, टेन एक्स काय होत असते सेक्स स्क्वेअर एक्स, टेन एक्स तर टेन थीटा, बोला ना, टेन थीटाचे डेरिवेटिव काय होणार सेक्स स्क्वेअर थीटा झालं. नाऊ डीवाय बाय डी एक्स म्हणजे डीवाय बाय डी थीटा, डी एक्स बाय डी थीटा, हा डीवाय बाय डी थीटाचा आन्सर सेक्स स्क्वेअर थीटा, डी एक्स बाय डी थीटा काय होते कॉस थीटा. इथपर्यंत पण लिहू शकता किंवा सेक्स स्क्वेअर थीटा एज इट इज वन बाय कॉस आहे, वन बाय कॉस काय होते सेक्स, सेक्स स्क्वेअर मी एज इट इज लिहिलं, वन बाय कॉस थीटा म्हणजेच काय होत असते सेक थीटा, मग सेक्स स्क्वेअर थीटा इंटू सेक थीटा. बहुत खतरनाक क्वेश्चन विचारत असतो मी आयएएस लेवलचे. सेक्स स्क्वेअर थीटा इंटू सेक थीटा किती विद्यार्थी मित्रांनो, सेक क्यूब थीटा. मला माहिती आहे थोडं डिफिकल्ट होतं, समजलं, ओके लिया. राइट डाउन नेक्स्ट प्रॉब्लेम, इफ एक्स इक्वल टू, इफ एक्स इक्वल टू ए इंटू कॉट थीटा, एक्स इक्वल टू ए इंटू कॉट थीटा एंड वाई इक्वल टू बी इंटू कोसेक थीटा, वाई इक्वल टू काय दिलं आपण बी इंटू कोसेक थीटा, फाइंड डी वाय बाय डी एक्स, फाइंड डी वाय बाय डी एक्स. आणि बोर्ड कडे लक्ष द्या, बघा आता एक्स इक्वल टू काय विद्यार्थी मित्रांनो ए इंटू कॉट थीटा, बोर्ड कडे लक्ष द्या शिकवताना, एक्स इक्वल टू काय लिहिलंय मी ए इंटू कॉट थीटा, तर ए काय आहे कॉन्स्टंट, ए बाहेर गेला, कॉट एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्स तर कॉट थीटा, बोला मायनस कोसेक स्क्वेअर थीटा, येस ऑर नो, फिनिश इकडे. वाय इक्वल टू काय आहे बी कोसेक थीटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, बी काय आहे कॉन्स्टंट, कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, तर कोसेक थीटा मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा, क्लिअर. व्हॅल्यू पुट करू, डीवाय बाय डी एक्स म्हणजे डीवाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा, डीवाय बाय डी थीटाची व्हॅल्यू काय येणार बी मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा अपॉन ए मायनस कोसेक स्क्वेअर थीटा, मायनस मायनस कोसेक कोसेक बी ए, नाही ना, तर काय राहिला आपला बी अपॉन ए कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा, कॉट थीटा अपॉन काय राहिला कोसेक थीटा, फिनिश द प्रॉब्लेम. इफ एक्स इक्वल टू, इफ एक्स इक्वल टू ए इन ब्रैकेट वन माइनस कॉट थीटा, ए इन ब्रैकेट वन माइनस कॉट थीटा एंड वाई इक्वल टू बी इन ब्रैकेट थीटा माइनस साइन थीटा, वाई इक्वल टू बी इन ब्रैकेट थीटा माइनस साइन थीटा, फाइंड डी वाय बाय डी एक्स, फाइंड डी वाय बाय डी एक्स. चला बोर्ड कडे लक्ष द्या रे, फर्स्ट वन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करू आता आपण थीटा, तर एक्स काय होणार डी एक्स बाय डी थीटा, ए कॉन्स्टंट आहे ए बाहेर, ए कॉन्स्टंट ए बाहेर, इथे आता काय राहिला वन मायनस कॉस थीटा, वन सेपरेट आहे ना, वन चा डेरिव्हेटिव्ह झिरो, साइन मायनस,
कॉस थीटा माइनस साइन थीटा, कॉस थीटा माइनस माइनस प्लस, तो dx बाय डी थीटा ए ब्रैकेट मध्ये काय येणार साइन थीटा. इज दैट क्लियर? अगेन y, y काय होता b थीटा माइनस साइन थीटा, सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. y चे डेरिवेटिव dy बाय डी थीटा, b काय आहे कॉन्स्टंट, थीटा चे डेरिवेटिव वन, ज्या प्रकारे x चे काय होते वन त्याच प्रकारे थीटा चे डेरिवेटिव वन, साइन साइन थीटा, बस झालं प्रॉब्लेम. dy बाय dx म्हणजे dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा, तर dy बाय d थीटा ची व्हॅल्यू b 1 मायनस cos थीटा आणि dx बाय d थीटा a sin थीटा. राइट डाउन दिस.